नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सी टी च्या परीक्षेसाठी काही महत्वाचे एम क्यू क्वेश्चन्स बघणार आहोत आज आपण बघत आहोत इतिहासमधील धडा पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आपण आता काही सोडवलेले प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती ज्ञानशाखा इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणारी मानता येणार नाही ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उद्यान विद्याशास्त्र इथे त्याचे स्पष्टीकरण दिले आहे तेही वाचू उद्यान विद्याशास्त्र हे वनस्पती शास्त्रांची एक ज्ञानशाखा आहे इतर तिन्ही ज्ञानशाखा इतिहासाशी संबंधित आहेत प्रश्न दुसरा ऐतिहासिक घटनेच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात कोणत्या संस्कृतीमध्ये झाली पर्याय क्रमांक एक हडप्पा संस्कृती पर्याय क्रमांक दोन रोमन संस्कृती पर्याय क्रमांक तीन सुमेर संस्कृती आणि पर्याय क्रमांक चार ग्रीक संस्कृती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्पष्टीकरण मोसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा सुरू झाली सुमेर साम्राज्यातील राजे त्यांच्यातील संघर्ष हा सध्या स्थितीत सर्वात प्राचीन इतिहास मानता येईल प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणते आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतींचे वैशिष्ट्य मानता येणार नाही या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न निसर्ग केंद्रित असतात स्पष्टीकरण आधुनिक इतिहास लेखनात निर्माण होणारे प्रश्न हे मानव केंद्रित असतात म्हणजेच भूतकाळातील विविध समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात प्रश्न क्रमांक चार आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे टिंबटिंब इतिहासकारांच्या लेखनात आढळतात या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ग्रीक आधुनिक इतिहासासाठी वापरला जाणारा शब्द हिस्ट्री सर्वप्रथम ग्रीक संस्कृतीत वापरला गेला आता वस्तुनिष्ठ प्रश्न बघू प्रश्न पहिला हिस्ट्री या शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणत्या ग्रीक इतिहासकाराने केला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिरोडोटस प्रश्न दुसरा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणास मानतात या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक होल्टेयर ग्रंथ व इतिहासकार यांच्या जोड्या जुळवा इथे दोन गट दिलेले आहे त्यांच्या जोड्या जुळवून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार इतिहासातील सर्वात प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न पाचवा टिंबटिंब विद्यापीठात सर्वप्रथम इतिहासाला स्वतंत्र विषय म्हणून स्थान देण्यात आले या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गॉर्टिगेन प्रश्न क्रमांक सहा एखादी गोष्ट सत्य आहे असे प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये हा सिद्धांत कोणी मांडला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रेने देकारता प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इतिहासात पुराव्यानुसार बदल होत जातो मायकेल फुको प्रश्न क्रमांक आठ इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत असे मत कोणी मांडले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेंगेल प्रश्न क्रमांक नऊ मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे यावर भर देणारा इतिहासकार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लिओपॉल्ड व्हॅन रांके प्रश्न क्रमांक दहा मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असे मत कोणी मांडले या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कार्ल मार्क्स प्रश्न क्रमांक अकरा विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये उदयास आलेली इतिहास लेखन प्रणाली म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑनल्स प्रणाली प्रश्न क्रमांक बारा सीमा द बोवा या फ्रेंच विदुसेने टिंबटिंब इतिहास लेखनावर भर दिला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रीवादी प्रश्न क्रमांक तेरा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथाचे लेखन कोणी केले या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मायकेल फुको प्रश्न क्रमांक चौदा मायकेल फोको याच्या इतिहास लेखन पद्धतीस टिंबटिंब म्हटले जाते या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ज्ञानाचे पुरातत्व प्रश्न पंधरा कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी हा द्वंद्ववाद दो कोणी मांडला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल प्रश्न क्रमांक सोळा इतिहासाची चिकित्सापूर्वक मान्य करणाऱ्या संशोधकाला टिंबटिंब म्हटले जाते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इतिहासकार प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अ इतिहासकार भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची निवड करतो ब त्याने निवडलेल्या घटना व वैचारिक दृष्टिकोन इतिहास लेखनाची शैली निश्चित करतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे अ व ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक अठरा जर्मनीतील गॅर्टियेन विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतराशे सदौतीस प्रश्न क्रमांक एकोणावीस खालीलपैकी कोणता इतिहासकार फ्रेंच नाही या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल क्रमांक इन हिस्ट्री या कौन? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे गेल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू